ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबूराव वैद्य यांचं आज निधन झालंय. 3:30 नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 97 वर्षाचे होते. वैद्य यांच्या निधनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बौद्धिक हानी झाल्याची भावना सगळीकडनं व्यक्त होतीये. मागो वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते. वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी 1923 त्यांचा जन्म झाला. वैद्य कॉलेज शिक्षणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 मागो वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक झाले. 1948 गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली होती. त्यावेळी वैद्य हे भूमिगत राहून काम करत राहिले. हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मागो वैद्य यांनी संघाची असलेली निष्ठा उघडपणे दाखवली होती. 1954 आणि 1955 प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाची बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये असे करार विद्यार्थ्यांकडून करून घेतले होते. तेव्हा या प्रकरणाला वैद्य यांनी नकार दिला होता. नंतर मागो वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडले. पुढे त्यांनी पत्रकारितेत पाऊल ठेवले. आणीबाणी सेन्सॉरशिप लागू झाल्यानंतर त्यांनी संपादक म्हणून लिहिलेले अग्रलेख गाजले होते. 1987 त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या मागो वैद्य यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळी संघाचे ते प्रमुख प्रवक्ते सुद्धा होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, अखिल भारतीय प्रवक्ता म्हणून त्यांनी कार्य केलंय. संघ परिवारात सर्वांसाठी ते आदरणीय होते. हिंदुत्वावर त्यांचं विपुल साहित्य प्रकाशित झालेलं असून त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. आज त्यांच्या या निधनानं संघ कार्यालयात शोककळा पसरली आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.